पर्सनल प्रोनाउन्स पुरुषवाचक सर्वनामे आय आय म्हणजे मी आय आय म्हणजे मी एम ई मी मी म्हणजे मला एम ई मी म्हणजे मला एम वाय माय म्हणजे माझा माझी माझे एम वाय माय म्हणजे माझा माझी माझे एम आई एन ई मैन मईन मजे मी मे एम आई एन ई मैन माझा माझी माझे डब्ल्यू वी 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 मजे आम्मी डब्ल्यूवी वी मे आम्मी यूएस एस अस मे आमला यूएस अस अस आमला ओ यू आर आवर मजे आमचा आमची आमचे ओ यू आर आवर मे आमचा आमची आमचे ओ यू आर यस आवर्स आवर्स मजे आमचा आमची आमचे ओ यू आर यस आवर्स मजे आमचा आमची आमचे वाय ओ यू यू तू तुला य वो यू यू मजे तू कि तुला वाय वो यू आर युवर युवर तुझा तुझी तुझे वाय वो यू आर युवर तुझा तुझी तुझे वाय वो यू आर एस युवर्स युवर्से तुझा तुझी तुझे

त्याला एच आई एम हिम म्हणजे त्याला एच आई एस हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे एच आई एस हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे एस एच ई सी म्हणजे ती एस एच ई सी म्हणजे ती एच ई आर हर हर मजे तिला एच हरमंजे हर मे तिलाईआर हर मे तिचा तिची तिचे एच ई आर हर मजे तिचा तिची तिचे एच ई आर एस हर्स हॉर्स तिचा तिची तिचे एच ई आर एस हॉर्स तिचा

T H E M दे म्हणजे त्यांचा T H E M दे म्हणजे त्यांचा T H E I R देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे T H E I R देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे T H E I R S देअर्स म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे टी एच ई आय आर एस डेअर्स म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे हेल्पिंग फॉर्ब सहाय्यकारी क्रियापदे एम 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 म्हणजे आहे एम 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 म्हणजे आहे इज आय एस इज इज म्हणजे आहे आई एस is, is R, -R E R आर ए आर ई आर आर R आर ई आर आर वॉज डब्ल्यू एस वॉज वॉज मे होता डब्ल्यू एस वॉज वॉज मे होता वेर डब्ल्यू आर ई वेर होते डब्ल्यू आरई वर वर होते। will B एल B बी शल बी शल बीजेल बी शल be डब्ल्यू आई डबल एल विल H बी विल बी विल बीजेल हैज एच ए वीई हैव हैव मेह एच ए वीई हैव हैव मेहडी हेड हैड मे होता होती होते हैंच एडे होता होती होते

कुड सी ओ यूल डी कुड कुड म्हणजे शकला शकली शकले कुड कुड म्हणजे शकला शकली शकले मे एम ए वाय मे म्हणजे ल किंवा न मे एम ए वाय मे म्हणजे ल किंवा न माईट एम आय जी एच टी माईट माईट म्हणजे कदाचित ल किंवा कदाचित न माईट माईट म्हणजे कदाचित ल किंवा कदाचित न मस्ट एम यू एस टी मस्ट मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे मस्ट मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे ओ यू जी एच टी टी ओ टू ऑट टू ऑट टू म्हणजे करायला पाहिजे ऑट टू ऑट टू म्हणजे करायला पाहिजे युज टू यू ई डी टी ओ टू यूज टू युज टू म्हणजे त असे युज टू युझर टू म्हणजे त असे डब्ल्यू ओ यू एल डी वुड वुड म्हणजे त असे डब्ल्यू ओ यू एल डी वुड म्हणजे त असे डब्ल्यू आय डबल एल विल विल म्हणजे ल किंवा न डब्ल्यू आय डबल एल विल म्हणजे ल किंवा न डबल ई डी नीड म्हणजे नीड गरज आहे ई डी -E नीड म्हणजे नीड गरज आहे डी एआर डेअर म्हणजे हिंमत आहे डी एआर डेअर म्हणजे हिंमत आहे मेन <स्थाथ> वर्ब्स मुख्य क्रियापदे मुख्य क्रियापदाची रूपे चार आहेत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला प्रेझेंट फॉर्म वर्तमान काळी रूप किंवा बेस फॉर्म मूळ रूप असंही म्हणतात पहिले रूप ओळखावं कसं मुख्य क्रियापदाचं तर इंग्रजीतील मुख्य क्रियापदाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने येते हीच आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ओळखण्याची खून मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं आपण मराठीत जर भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने येतं ही आहे मुख्य क्रियापद ओळखण्याची खून उदाहरण एस के आस्क आस्क म्हणजे विचारणे बघा या ठिकाणी ने म्हणजे हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणखी एक उदाहरण पाहूया पी एल ए वाय प्ले प्ले म्हणजे खेळणे पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे सुद्धा भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने, ने आलेले म्हणजे हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आता आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप बघा मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला इंग्रजीमध्ये फास्ट फॉर्म फा म्हणतात तसंच याला मराठीमध्ये भूतकाळी रूप असं म्हटलं जात मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप कसं तयार होतं ते आपण आता पाहूया इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास डॅश ईडी हा प्रत्यय जोडला जातो आलं लक्षामध्ये जेव्हा आपल्याला इंग्रजीतल्या कोणत्याही मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तयार करायचं असतं तेव्हा मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास डॅश ईडी हा प्रत्यय जोडला जातो बर आता हे ओळखायचं कसं मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे ओळखायचं कसं तर त्याची महत्वाची खूण आहे इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा लो येतो कोणत्या शब्दाच्या शेवटी एकदा लो येतं जेव्हा आपण इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्या दुसऱ्या रूपाचं आपण जेव्हा मराठीमध्ये भाषांतर करतो तेव्हा मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा लो येतो आता त्याचे उदाहरण पाहूया एक आपण ए एस के डी -E आस्कड आस्कड म्हणजे विचारले बघा हे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याचं मराठीत भाषांतर केल्यावर त्याच्या शेवटी एकदा ल आलेलं आहे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पाहतोय आपण आता यालाच इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणतात आणि यालाच मराठीमध्ये भूतकाळी धातुसाधित असं म्हटलं जात रूप कसं ओळखायचं कसं तयार होतं ते तिसरं रूप मुख्य क्रियापदाच इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास डॅश एडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाच तिसरं रूप तयार होत राही ना लक्षामध्ये आता तिसरं रूप ओळखायचं कस तर इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी दोनदा ल येतं कोणत्या शब्दाच्या शेवटी दोनदा लो येतं इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि या तिसऱ्या रूपाचं जेव्हा आपण मराठीमध्ये भाषांतर करतो तेव्हा मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी दोनदा लो येतं उदाहरण एस के ई डी आस्क्ड म्हणजे विचारलेले बघा या ठिकाणी दोनदा लो आलेला आहे म्हणजे हे मुख्य क्रियापदाच तिसरं रूप आहे आता आपण मुख्य क्रियापदाचं चौथं रूप पाहतोय मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला म्हणतात प्रेझेंट पार्टी सिपल म्हणजेच वर्तमान काळी धातू साधित असं त्याचं नाव आहे चौथ रूप कसं तयार होतं चौथं रूप तयार करत असताना इंग्रजीमध्ये इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे या पहिल्या रूपास डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं चौथं रूप तयार होतं चौथं रूप तयार करण्यासाठी मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडला जातो कोणता प्रत्यय जोडला जातो डॅश आय एन जी चौथं रूप कसं ओळखायचं इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त येत काय येत त काय येत त आता उदाहरण पाहतोय आपण ए एस के आय एन जी आस्किंग म्हणजे विचारत बघा आस्किंग म्हणजे विचारत आस्किंग म्हणजे विचारत शेवटी आलं ना तर म्हणजे हे मुख्य क्रियापदाच चौथं रूप आहे फ्रिक्वेंटली <coughs> यूज वर्ड्स टी एच आय एस धिस म्हणजे हा ही हे टी एच आय एस धिस म्हणजे हा, थिस, 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 हा

दोज डोज ती टी एच ओ एस ती एच आर ई हियर हियर ए थे एच ई आरई हियर ए थे टी एच ई आर ई देयर डेयर टी एच ई आर ई डेयर डेयर आई टी इट इट मे आई टी इट इट मे एनई जी ए टी आई वीई निगेटिव निगेटिव नकारार्थी अर्थी Not, जी ए टी आई निगेटिव मे टी नॉट मे नहीं एनओ टी नॉट नॉट मे नहीं एनओ नो नो मे नहीं एनओ नो नो एफ आई आर एम ए टी आई व्हीफरमेटिव अफर्मेटिव होकार होकारार्थी थी एबल एफ आई आर एम ए टी आई व्हीफरमेटिवे होकार आर थी हो वस यस मे होन यू एम बीई आर नंबर नंबर वचन एन यू एम बीई आर नंबर नंबर वचन S I एन जी यू एल ए आर सिंग्यूलर सिंग्यूलर मे एक वचन एस आई एन जी यू एल ए आर सिंग्यूलर मे एक वचन U यू आर ए एल प्लूरल प्लूरल अनेक वचन पी एल यू आर ए एल प्लूरल अनेक वचन जीई एन डी ई आर जेंडर जेंडर लिंग ई एन डी आर जेंडर जेंडर म्हणजे लिंग एम एस सी यू एल आय एन ई मस्क्युलिन मस्क्युलिन म्हणजे पुल्लिंगी एम एस सी यू एल आय एन ई मस्क्युलिन म्हणजे पुल्लिंगी यफ ई एम आय एन आय एन ई फेमिनिन फेमिनिन मन स्त्रीलिंगी एफ एम आई एन आई एन ई फेमीनिजे स्त्रीलिंगी यू आर टीईआर न्यूटर न्यूटर नपुसकलिंगी ई यू टी आर न्यूटर न्यूटर मजे नपुसकलिंगी एम ए आई एन मेन मेन मे मुख्य एम ए आई एन मेन मुख्य एच ई एल पी आई एन जी हेल्पिंग हेल्पिंग सहायकारी एच ई एल पी आई एन जी हेल्पिंग हेल्पिंग सहायकारी एक्स आई एल आई ए आर ऑक्सिलियरी ऑक्सिलियरी ऑक्सिलिरी सहायकारी हायकारी क्रियापदरबी वर्ब वर्ब मे क्रियापद ओ बी जेई सी टी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मन कर्म ओ बी जेई सी टी ऑब्जेक्ट मे कर्म एस यू बी जेई सी टी सब्जेक्ट सब्जेक्ट मे करता एस यू बी E सी टी सब्जेक्ट सब्जेक्ट मे करता डब्ल्यू O आर डी वर्ड वर्ड मे शब्द डब्ल्यू ओ आर डी वर्ड वर्ड मे शब्द E एन टी ई एन सीई सेन्स वाक्य एस ई एन टी एन सीई सेंटेन्स सेंटेन्स वाक्य जी आर ए डबल एम ए आर ग्रैमर ग्रैमर व्याकरण जी आर ए डबल एम ए आर ग्रैमर मे व्यान क्यू यूस टी आई ओ एन क्वेश्चन क्वेश्चन प्रश्न क्यू यूस टी आर ओ एन क्वेश्चन क्वेश्चन प्रश्न आंसर ए एन एस डब्ल्यू आर एंसर आंसर उत्तर ए एन एस डब्ल्यू आर आंसर आंसर मे उत्तर प्रोनाउन पी आर ओ एन ओ यूएन प्रोनाउन प्रोनाउन मजे सर्वनाम पी आर ओ एनओ यूएन प्रोनाउन सर्वनाम डब्ल्यू एच वर्ड्स डब्ल्यू एच शब्द डब्ल्यू एच ए टी वॉट काय डब्ल्यू एच ए टी वॉट वॉट मजे काय एच वाय का डब्ल्यू एच वाय व्हाय वाय का डब्ल्यू एच ई एन व्हेन व्हेन डब्ल्यू एच ई एन व्हेन व्हेन व्हैन केव डब्ल्यू एच ई आर ई आरई व्र व्हर कोठे डब्ल्यू एच ई आर ई व्हर व्हर मे कोठे डब्ल्यू एच ओ हु हु म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ हु हु म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ एस ई हुज हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे डब्ल्यू एच ओ एस ई हुज हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे डब्ल्यू एच आय सी एच विच विच म्हणजे कोणता डब्ल्यू एच आई सी एच विच विच मे को कसा कसी कसे एच ओ डब्ल्यू हाउे कसा कसी कसे एच ओ डब्ल्यू एम ए एन वाय हाउ मेनी हाउ मेनी संख्यावाचक एच ओ डब्ल्यू एम ए एन वाई हाउ मेनी संख्या संख्यावाचक एच ओ डब्ल्यू एमयू सी एच हाउ मच हाउ मच मचे प्रमाणदर्शक एच ओ डब्ल्यू एम यू सी एच हाउ मच प्रमाणदर्शक एच ओ डब्ल्यू एफ ए आर हाउ फार हाउ दूर एच ओ डब्ल्यू एफ ए आर हाउ डब्ल्यू एल ओ एन जी हाउ लॉन्ग हाउ लॉन्ग एच ओ डब्ल्यू एल ओ एन जी हाउ लॉन्ग हाउ लॉन्ग ऑफ़ सेंटेन्सेस वाक प्रकार वाक्याचे प्रकार चार आहेत किती आहेत वाक्याचे प्रकार चार ऍसेव सेंटेन्स ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य ओळखावे कसे त्या ओळखण्याच्या दोन खुणा आहेत त्यातली पहिली आहे विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला करता असतो विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला काय असतो करता म्हणजे सब्जेक्ट आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो विधानार्थी वाक्य ओळखण्याच्या या दोन महत्त्वाच्या खुना आहेत विधानार्थी वाक्याची रचना कशी असते बघा वि विधानार्थी वाक्याच्या वाक्या वाक्या सुरुवातीला असतो सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस फुलस्टॉप विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो त्याचं उदाहरण पाहतोय आपण आय एम अ बॉय आय एम अ गर्ल आय एम अ किंग ही विधानार्थी वाक्याची उदाहरणं आहेत इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य ओळखावे कसे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते हीच आहे प्रश्नार्थक वाक्य ओळखण्याची महत्वाची खून प्रश्नार्थक वाक्याचे प्रकार किती आहेत प्रश्नार्थक वाक्याचे प्रकार आहेत दोन किती प्रकार आहेत दोन प्रश्नार्थक वाक्याचा पहिला प्रकार व्हर्बल क्वेश्चन यालाच यस नो टाईप क्वेश्चन असंही म्हणतात व्हर्बल ची रचना कशी असते ते पाहूया आपण आता व्हर्बल क्वेश्चन मध्ये सुरुवातीला असतं हेल्पिंग व्हर प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर प्लस क्वेश्चन मार्क शेवटी काय असतो क्वेश्चन मार्क उदाहरण एम आय अ किंग एम आय अ गर्ल एम आय अ किंग प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चनची रचना कशी असते सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब आणि शेवटी प्रश्नचिन्ह उदाहरण हू आर यू वॉट इज युअर नेम हाऊ आर यू ही आहेत डब्ल्यू एच क्वेश्चनची उदाहरणं इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य ओळखावे कसे आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला मुख्य क्रियापदाचे पहिले रूप असते व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो आज्ञार्थी वाक्याचे प्रकार किती आहेत दोन आज्ञार्थी वाक्याचा पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य होकारार्थी आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म प्लस अदर वर्ड्स प्लस शेवटी पूर्ण विराम उदाहरण ब्रिंग वॉटर प्ले क्रिकेट गो टू स्कूल आज्ञार्थी वाक्याचा दुसरा प्रकार आहे निगेटिव म्हणजेच नकारार्थी आज्ञार्थी वाक्य नकारार्थी आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते वाक्याच्या सुरुवातीला असतं डू नॉट प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म प्लस इतर शब्द आणि शेवटी पूर्ण विराम उदाहरणे डू नॉट ब्रिंग वॉचर डू नॉट प्ले क्रिकेट डू नॉट गो टू मार्केट आणि शेवटचा प्रकार आहे एक्स क्लॅमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार वाचक वाक्य उद्गारवाचक वाक्य ओळखावं कसं तर उद्गार वाचक वाक्याच्या सुरुवातीस व्हॉट किंवा हाऊ हे शब्द असतात आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह असते उद्गार उद्गार वाचक वाक्याची रचना कशी असते वाक्याच्या सुरुवातीला व्हॉट किंवा हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन प्लस सब्जेक्ट प्लस वब आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह उदाहरण हाऊ नाईस इट इज वॉट नाईस इट इज अशा पद्धतीनं उदाहरणं ही उद्गारवाचक वाक्याची आहेत वेलकम फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोनाऊन्स म्हणजेच सर्वनामासोबत टू बीची कोणती रूप वापरली जातात आणि टू हॅवची कोणती रूपं वापरली जातात याची माहिती घ्यायची आहे पर्सनल प्रोनाउन्स आपल्याला माहीतच आहे पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आहेत e, आय वी यू ही सी इच आणि दे या सर्व नामासोबत टू बीची जी वर्तमानकाळी रूपं आहेत एम इज e, आर भूतकाळी वॉच वेअर भविष्यकाळी शल बी विल बी ही जी टू बी ची वर्तमानकाळी भूतकाळी आणि भविष्यकाळी रूप आहेत याच्यासोबत कोणतं सर्वनाम वापरलं जातं किंवा कोणत्या सर्वनामासोबत ही सहाय्यकारी क्रियापदं वापरली जातात याची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची त्याच पद्धतीनं टू हॅव ची वर्तमानकाळी रूप हॅज हॅव टू हॅवचं भूतकाळी रूप हॅड आणि टू हॅवचं भविष्यकाळी रूप शल हॅव आणि विल ह्याव ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत यांचा वापर कोणत्या सर्व नामासोबत केला जातो याची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे चला तर मग सुरुवातीला आपण पाहूया पर्सनल प्रोनाऊन्स टू बी ची वर्तमानकाळी रूप एम इज आर चा वापर कोणत्या सर्व नामासोबत केला जातो ते आपण पाहूया आय आय म्हणजे मी आयसोबत काय वापरतात एम आयसोबत काय वापरतात Am I am. We so what we are, we are. You so you are, you are. He so he is, he is. She so she is, she is. It so it is, it is. They so they are, they are. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा एक वचनी कर्त्यासोबत एक वचनी सर्व नामासोबत एक वचनी सहाय्यकारी क्रियापद इज वापरतात आणि अनेक वचनी कर्त्यासोबत अनेक वचनी सर्व नामासोबत अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद आर वापरतात फक्त त्याला अपवाद आहे आय आणि यू आता याच्यानंतर आपण पाहतोय पर्सनल प्रोनाऊन सोबत टू व्ही ची भूतकाळी रूप वॉज आणि वेअरचा वापर कोणत्या सर्व नामासोबत केला जातो याच्याबद्दलची माहिती आय आय सोबत काय वापरतात आय वॉज आय वॉज वी सोबत काय वापरतात वी वेअर वी वेअर यू सोबत यू वेअर यू वेअर ही सोबत ही वॉज ही वॉज सी सोबत सी वॉज सी वॉज इट सोबत इट वॉज इट वॉज दे सोबत दे वेअर दे वेअर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकवचनी सर्व नामासोबत हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरतात आणि अनेक वचनी सर्व नामासोबत अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद वेअर वापरतात त्याला अपवाद आहे यू आता याच्यानंतर आपण पाहतोय पर्सनल प्रोनाऊन सोबत टू बी ची भविष्यकाळी रूप शल बी आणि विल बी चा वापर कोणत्या सर्व नामासोबत कोणत्या कर्त्यासोबत केला जातो याच्याबद्दलची माहिती आय आय सोबत शल बी आय शल बी व्ही वी सोबत व्ही शल बी व्ही शल, शल बी यू सोबत यू विल बी यू विल बी ही

ची हॅवची काळी रूप हॅज आणि हॅवचा वापर केला जातो याच्या सोबत कोणत्या सर्वनामासोबत कोणत्या कर्त्यासोबत हॅज वापरलं जातं आणि कोणत्या कर्व कर, सर्व हॅव वापरलं जातं याची माहिती घेऊया आय आय सोबत हॅव आय हॅव आय हॅव आय हॅव वी सोबत वी हॅव वी हॅव वी हॅव यू सोबत यू हॅव यू हॅव ही सोबत ही हॅज ही हॅज ही सोबत सी हॅज सी हॅज इट सोबत इट हॅज इट हॅज आणि दे सोबत दे हॅव दे हॅव या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे एकवचनी करता असेल म्हणजेच एकवचनी सर्वनाम असेल तर त्याच्यासोबत हॅज वापरायचं आणि अनेक वचनी जर सर्वनाम असेल अनेक वचनी करता असेल तर त्याच्यासोबत हॅव वापरायचं याला अपवाद आहेत आय आणि यू आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पर्सनल प्रणामसोबत टू हॅव ची भूतकाळी रूपं हॅडचा वापर केला जातो कोणत्या सर्वनामासोबत हॅड वापरलं जातं ते पाहूया आय हॅड आय हॅड वी हॅड वी हॅड यू हॅड यू हॅड ही हॅड ही हॅड आता या ठिकाणी आपला एक गोष्ट लक्षात आलेली असेल टू हॅवचं भूतकाळ रूप हॅड हे एकच आहे म्हणून त्याच्या सोबत हॅड हेच वापरलं जातं कुठलाही करता असू द्या एकवचनी अनेकवचनी स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी हॅडच वापरायचं पक्क लक्षात ठेवायचं आणि आता त्याच्यानंतर आपण पाहतोय पर्सनल प्रोनाऊन सोबत टू हॅव ची भविष्यकाळी रूप वापरत असताना कोणत्या सर्व नामासोबत शल हॅव घ्यायचं आणि कोणत्या सर्व नामासोबत विल हॅव घ्यायचं ते पाहूया आय शल हॅव आय शल हॅव वी सोबत वी शल हॅव वी शल हॅव यू सोबत यू विल हॅव यू विल हॅव ही सोबत

इज आर वापरल्यानंतर तयार होणारी होकार अर्थी वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे होकार अर्थी वाक्य आपण आता पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आई एम अ पीकॉक मी मोर आहे आई एम अ पीकॉक मी मोर आहे आई एम अ फार्मर मी शेतकरी आहे आई एम अ फार्मर मी शेतकरी आहे वी आर पुअर आम्ही गरीब आहोत वी आर पुअर आम्ही गरीब आहोत वी आर रिच आम्ही श्रीमंत आहोत वी आर रिच आम्ही श्रीमंत आहोत वी आर टॉल आम्ही उंच आहोत वी आर टॉल आम्ही उंच आहोत वी आर पायलट्स आम्ही वैमानिक आहोत वी आर पायलट्स आम्ही वैमानिक आहोत यू आर पुअर तू गरीब आहेस यू आर पुअर तू गरीब आहेस यू आर रिच तू श्रीमंत आहेस यू आर रिच तू श्रीमंत आहेस यू आर अ पायलट तू वैमानिक आहेस यू आर अ पायलट तू वैमानिक आहेस यू आर अ प्यून तू शिपाई आहेस यू आर अ प्यून तू शिपाई आहेस यू आर पुअर तुम्ही गरीब आहात यू आर पुअर तुम्हें गरीब आहत यू आर रिच तुम्हें श्रीमंत आहत यू आर रिच तुम्हें श्रीमंत आहत यू आर पायलट्स तुम्हें वैमानिक आहत यू आर पायलट्स तुम्हें वैमानिक आहत यू आर प्यून्स तुम्हें शिपाई आहत यू आर प्यून्स तुम्हें शिपाई आहत ही इज पुअर तो गरीब है ही इज पुअर तो गरीब आहे सी ही इज रिच तो श्रीमंत आहे ही इज रिच तो श्रीमंत आहे ही इज स्ट्राँग तो शक्तिमान आहे ही इज स्ट्राँग तो शक्तिमान आहे ही इज अ पायलट तो वैमानिक आहे ही इज अ पायलट तो वैमानिक आहे सी इज पुअर ती गरीब आहे सी इज पुअर ती गरीब आहे सी इज रिच ती श्रीमंत आहे सी इज रिच ती श्रीमंत आहे सी इज अ टीचर ती शिक्षिका आहे सी इज अ टीचर ती शिक्षिका आहे सी इज अ पायलट ती वैमानिक आहे सी इज अ पायलट ती वैमानिक आहे इट इज अ बॉक्स ती पेटी आहे इट इज अ बॉक्स ती पेटी आहे इट इज अ मोबाईल तो मोबाईल आहे इट इज अ मोबाईल तो मोबाईल आहे इट इज अ चेअर ती खुर्ची आहे इट इज अ चेअर ती खुर्ची आहे इट इज अ पेन तो पेन आहे इट इज अ पेन तो पेन आहे या ठिकाणी तुम्ही तिच्या जागेवर ही घेऊ शकता तोच्या जागेवर हा घेऊ शकता तिच्या जागेवर ही घेऊ शकता तोच्या जागेवर हा घेऊ शकता दे आर पुअर ते गरीब आहेत दे आर पुअर ते गरीब आहेत दे आर रिच ते श्रीमंत आहेत दे आर रिच ते श्रीमंत आहेत दे आर पायलट्स ते वैमानिक आहेत दे आर पायलट्स ते वैमानिक आहेत दे आर प्युन्स ते शिपाई आहेत दे आर प्यून्स शिपाई आहेत आय एम अ टीचर मी शिक्षक आहे आय एम अ टीचर मी शिक्षक आहे वी आर फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत वी आर फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत यू आर अ डॉल तू बाहुली आहेस यू आर अ डॉल तू बाहुली आहेस यू आर बॉयज़ तुम्ही मुले आहात यू आर बॉईज तुम्ही मुले आहात या ठिकाणी आयचा अनेक वचन उई आहे व ह्या यूचा अनेक वचन यू आहे ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे सी इज अ पायलट ती वैमानिक आहे सी इज अ पायलट ती वैमानिक आहे इट इज अॅन इन्सेक्ट तो कीटक आहे इट इज एन इन्सेक्ट तो कीटक आहे किंवा हा कीटक आहे दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत लक्षात ठेवा ही सी आणि इट याचा अनेक वचन दे आहे म्हणून याचे अर्थ दे आर टीचर्स म्हणजेच ते शिक्षक आहेत त्या शिक्षिका आहेत आणि ती शिक्षक आहेत असं ही भाषांतर होऊ शकतं रावण इज अ किंग रावण राजा आहे रावण इज अकिंग रावण राजा आहे पीपल आर फार्मर्स लोक शेतकरी आहेत पीपल आर फार्मर्स लोक शेतकरी आहेत दे आर गर्ल्स त्या मुली आहेत दे आर गर्ल्स त्या मुली आहेत मोहन इज अ स्टुडंट मोहन विद्यार्थी आहे मोहन इज अ स्टुडंट मोहन विद्यार्थी आहे धन्यवाद प्रोनाऊन्स असलेली वाक्य आपण आजच्या भागामध्ये पाहूयात सीता इज माय सिस्टर सीता माझी बहीण आहे सोनू इज युअर ब्रदर सोनू तुझा भाऊ आहे रामराव इज हर फादर रामराव तिचे वडील आहेत हर मदर इज काइंड तिची आई दयाळू आहे रोहन इज माय अंकल रोहन माझे काका आहेत युवर आंट इज टॉल तुझी काकी उंच आहे माय ग्रँड फादर इज व्हेरी क्लेफर माझे आजोबा खूप हुशार आहेत धीस इज माय मदर ही माझी आई आहे ही माझी आजी आहे धीस इज माय ग्रँड मदर रेश्मा इज माय सिस्टर रेश्मा ही माझी बहीण आहे नितीन इज माय कझन नितीन माझा चुलत भाऊ आहे युवर नीस इज व्हेरी ब्युटिफुल तुझी पुतनी खूप सुंदर आहे तुझा भाऊ खूप सुंदर आहे युअर ब्रदर वेरी आहे। इज व्हेरी हँडसम त्याचा पुतण्या जपानमध्ये आहे हीज नेप्यू इज इन जपान हर सन इज स्ट्रांगि मुलगा बलवान आहे। हर ब्रदर इज स्ट्रांगिचा भाऊ बलवान आहे। हर ब्रदर इज स्ट्रांगि भाऊ इज माय डॉटर तेजू ही माझी मुलगी आहे। आई एम हर फादर मी तिचा वडील आहे आय ॲम हर मदर मी तिची आई आहे शी इज हिज मदर ती त्याची आई आहे ती तुझी सासू आहे शी इज युअर मदर इन लॉ माय ब्रदर इन लॉ इज अ डॉक्टर माझा दीर डॉक्टर आहे हर सिस्टर इन लॉ इज अ प्रोफेसर तिची ननंद प्राध्यापिका आहे तो गरुड आहे इट इज ॲन इगल ही तुझी पेटी आहे धीस इज युअर बॉक्स दॅट इज हिज बॉक्स ती त्याची पेटी आहे तो माझा पोपट आहे दॅट इज माय पॅरट त्याची चोच लाल आहे इट्स बी इज रेड माझे नाव अजय आहे माय नेम इज अजय युअर नेम इज अनंत तुझे नाव अनंत आहे ते तुझे घर आहे दॅट इज युअर हाऊस हर नेम इज जुई तिचे नाव जुई आहे दीज आर आवर बुक्स ही आमची पुस्तके आहेत आवर बुक्स आर न्यू आमची पुस्तके नवी आहेत दीज आर युअर टॉईज ती तुमची खेळणी आहेत युअर टॉईज आर गुड तुमची खेळणी चांगली आहेत दीज आर आवर कॅन्डल्स ह्या आमच्या मेणबत्त्या आहेत आवर कॅन्डल्स आर बिग आमच्या मेणबत्त्या मोठ्या आहेत ते त्यांचे घर आहे दॅट इज देअर हाऊस त्या तुमच्या बरण्या आहेत आर जार युअर जार्स युअर जार्स आर नॉट यम टी तुमच्या बरण्या रिकाम्या नाहीत धीस इज आवर न्यूज पेपर हे आमचे वर्तमानपत्र आहे आवर न्यूजपेपर इज पॉप्युलर आमचे वर्तमानपत्र लोकप्रिय आहे देअर शॉप इज ग्रँड त्यांचे दुकान भव्य आहे आम्ही मुली आहोत वी आर गर्ल्स ही आमची शाळा आहे धीस इज आवर स्कूल तुम्ही सैनिक आहात युव यू आर सोल्जर्स आम्ही कारकून आहोत वी आर क्लर्क्स आम्ही कारकून आहोत वी आर क्लर्क्स धीस इज आवर ऑफिस हे आमचे कार्यालय आहे यू आर नर्सेस तुम्ही परिचारिका आहात दे आर पेशंट्स ते रुग्ण आहेत दोज आर देअर कॉट्स त्या त्यांच्या खाटा आहेत वी आर पायलट्स आम्ही वैमानिक आहोत धीस इज आवर एरोप्लेन हे आमचे विमान आहे तुम्ही कामगार आहात यू आर वर्कर्स तो तुमचा कारखाना आहे दॅट इज युअर फॅक्टरी धीस इज माय हाऊस हे आमचे घर आहे धीस हाऊस इज माईन हे घर माझे आहे दिस पेन इज माइ हा पेन माझा आहे धीस इज आवर हाऊस हे आमचे घर आहे धीस हाऊस इज आवर हे घर आमचे आहे धीस मोबाईल इज आवर्स हा मोबाईल आमचा आहे तो तुझा टी व्ही आहे दॅट इज युअर टी व्ही तो टी व्ही तुझा आहे दॅट टी व्ही इज युअर्स दोज आर देअर कार्स त्या त्यांच्या मोटारी आहेत दोज कार्स आर देअर्स त्या मोटारी त्यांच्या आहेत दोज बायसिकल्स आर देअर्स त्या सायकली त्यांच्या आहेत दोज आर हर सारीज त्या तिच्या साड्या आहेत दो सारी आर हर्स त्या साड्या तिच्या आहेत दीज बँगल्स आर हर्स ह्या बांगड्या तिच्या आहेत दीज आर माय पेन्सिल्स या माझ्या पेन्सिल्स आहेत दीज पेन्सिल्स आर माईन ह्या पेन्सिल्स माझ्या आहेत दॅट इज युअर हॉर्स तो तुमचा घोडा आहे दॅट हॉर्स इज युअर्स तो तुमचा घोडा आहे हा आमचा टेबल आहे धीस इज आवर टेबल हा टेबल आमचा आहे धीस टेबल इज आवर्स दोज आर आवर पेन्स हे आमचे पेन आहेत दोज पेन आर आवर्स ते पेन आमचे आहेत दीज आर हिज शर्ट्स हे त्याचे शर्ट आहेत दी शर्ट्स आर हिज हे त्याचे शर्ट आहेत दॅट इज हिज चेन ती त्याची साखळी आहे दॅट चेन इज हिज ती साखळी त्याची आहे ती त्याची टोपी आहे दॅट इज हिज कॅप दॅट कॅप इज हिज ती टोपी त्याची आहे दीज आर हर फ्लावर्स ही तिची फुले आहेत ही हॅज हर मोबाईल त्याच्याकडे तिचा मोबाईल आहे दीज फ्लावर्स आर हर्स ही फुले तिची आहेत दीज आर माय चेन्स या माझ्या खुर्च्या आहेत दी चेअर्स आर माईन ह्या खुर्च्या माझ्या आहेत दॅट इज आवर कार ती आमची कार आहे ती आमची कार आहे दॅट कार इज आवर्स तो शिलाचा कंगवा आहे दॅट इज शिलाज कॉम्ब दॅट कॉम्ब इज शिलाज तो कंगवा आहे दीज आर मधुज पेन्स या मधुच्या पेन्सिल्स आहेत दीज पेन्सिल्स आर मधुज या पेन्सिल्स मधूच्या आहेत दॅट टॉवेल इज हिराज तो टॉवेल हिराचा आहे दॅट इज हिराज टॉवेल तो हिराचा टॉवेल आहे दॅट इज हर मोबाईल तो मोबाईल तिचा आहे तो तिचा मोबाईल आहे